नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण घेत आहोत प्रकरण तिसरे अंकगणिती श्रेणी वर्ग 10वा, त्यामधील सराव संच 3.4। आणि हा जो सराव संच दिलेला आहे हा अंकगणिती श्रेणीच्या उपयोजनावर आधारित असणारा, म्हणजे त्या प्रकरणामधील शाब्दिक उदाहरणे या सराव संचामध्ये दिलेत। या सराव संचाचा पहिला भाग आपण या ठिकाणी घेतोय। तो अंकगणिती श्रेणी या प्रकरणामध्ये आपल्याला दोनच सूत्र दिलेले आहेत, एक TN चं सूत्र आणि दुसरं असतं SN चं सूत्र। तर TN चं जे सूत्र आहे त्या सूत्राचा उपयोग आपण त्या श्रेणीमधील विशिष्ट क्रमांकाचं पद काढण्यासाठी करतो, आणि SN च्या सूत्रानुसार बेरीज काढण्यासाठी SN चं सूत्र आपण वापरत असतो। तर मग या दोन्ही सूत्रांचा किंवा त्या दोन्हीपैकी एका सूत्राचा उपयोग करून ही उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत। तशी शाब्दिक उदाहरणे विद्यार्थ्यांना अवघड वाटतात, परंतु प्रश्न व्यवस्थित वाचला, मांडणी व्यवस्थित केली तर शाब्दिक उदाहरणे सोपे होऊ शकतात। आणि त्यातलं आता पहिलं उदाहरण आपण घेतोय। सानिकाने 1 जानेवारी 2016 ठरवले की त्या दिवशी ₹10, दुसऱ्या दिवशी ₹11, तिसऱ्या दिवशी ₹12 अशा प्रकारे बचत करत राहायचे। तर 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिची एकूण बचत किती झाली हे त्याला हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे, काढायचं आहे। तर प्रश्नामध्ये दिलेली माहिती आधी आपण व्यवस्थित समजावून घेऊ। सानिकानं 1 जानेवारी 2016 बचत करण्यास सुरुवात केली। तर आता 2016 हे जे वर्ष आहे या वर्षाला 4 ने, म्हणजे या संख्येला 2016 आपण 4 ने निशेष भाग देऊ शकतो। 4 5 20 परत शून्याचा भाग जाईल आणि 4 4 16। तर या ठिकाणी ज्या इसवी सनाच्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो ते इसवी सन लीप वर्ष असतं, म्हणजे त्या वर्षामध्ये 1366 दिवस असतात। तर या वर्षात सुद्धा 1366 दिवस असतील। आणि मग सांगितलंय की पुढे आपल्याला माहिती दिली की पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारीला ₹10, 2 जानेवारीला ₹11 या पद्धतीनं तिनं बचत करत राहिली आहे। प्रत्येक दिवसाला ₹1 तिनं बचतीमध्ये वाढवलेला आहे। आणि मग असं आहे तर 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिची एकूण बचत किती झाली हे आपल्याला या ठिकाणी काढायचं, म्हणजे एकूण वर्षभरामध्ये तिनं किती बचत केली हे शोधायचं आहे। म्हणजे आपल्याला इथं SN चं सूत्र वापरावं लागेल त्यासाठी। पण त्या अगोदर इथं पहा, सानिकाची बचत जी आहे ती अंकगणिती श्रेणीमध्ये आहे, म्हणून त्यासाठी इथं लिहू आपण सानिकाची बचत ₹10, ₹10, ₹20, ₹10, ₹11, ₹12 ही अंकगणिती श्रेणीमध्ये आहे। अंकगणिती श्रेणीमध्ये आहे कारण या बचतीनुसार प्रत्येक दिवशी ₹1 आपल्याला वाढवायचं आहे, म्हणजे आधीच्या पदामध्ये 1 मिळवल्यास पुढचे पद मिळते। म्हणून अंकगणिती श्रेणी ₹10, ₹11, ₹12, ₹13 या पद्धतीने होईल। मग या ठिकाणी ए बरोबर, म्हणजे प्रथम पद 10,
डी म्हणजे साधारण फरक, तो T2 वजा T1 करून आपण काढणार, तर तो आहे 11 वजा 10 म्हणजे 1। त्यानंतर इथं एन, आता आपण वरती चर्चा केल्याप्रमाणे 2016 हे लीप वर्ष असल्यामुळे एन बरोबर 366, कारण 366 दिवस तिनं बचत केली आहे आणि त्या सर्व पदांची आपल्याला इथं बेरीज करायची आहे। तर मग एनची किंमत 366 होईल इथं, कारण आहे 2016 हे लीप वर्ष आहे। मग यानंतर आता आपल्याला एकूण बचत काढायची आहे, त्यासाठी आपण काय करूया, आता एस एनचं सूत्र घेऊन त्यामध्ये या सर्व किमती आपल्याला ठेवायच्या आहेत। तर सूत्र आहे एस एन बरोबर एन छेदामध्ये 2 कंसात 2A अधिक एन वजा 1 × D। तर एस 366, यांची किंमत 366 छेदामध्ये 2 × A ची किंमत 10 अधिक 366 वजा 1 × D म्हणजे 1। तर 2 ने 366 ला भाग जाईल, तर 2 × 1 = 16, 2 × 3 = 6। कंसाला सोडवल्यास 2 × 10 म्हणजेच काय 20 अधिक 365 × 1, तर खाली होईल आता 183 कंसात 20 अधिक या दोन संख्यांचा गुणाकार 365, तर 183 × या दोन संख्यांची बेरीज 20 अधिक 365 म्हणजे 385। मग आता हा शेवटचा गुणाकार केल्यास आपल्याला तिची एकूण बचत मिळणार आहे, म्हणजे आता इथं काय करू आपण 365 यास 385 या संख्येला 183 ने गुणायचे, तर 3 × 5 म्हणजे 15 + 1 = 3, 8 = 24 + 1 = 25, 2 × 3 = 9 + 2 = 11। त्यानंतर 8 ने गुणल्यास 8 × 5 = 40, 7 × 4 = 68 आणि 4 × 68 = 6, 8 = 24 + 6 = 30। त्यानंतर 1 ने गुणल्यास 5, 8 आणि 3, सर्वांची बेरीज इथं 5, 5, 8 × 1 = 5, 14 = 4 + 1, 9 + 1 = 10 = 0 + 1, 6 × 1 = 7 म्हणजे 70,455 ही सानिकाची एकूण बचत आहे। तर इथे लिहूया आपण सानिकाची एकूण बचत ₹70,455 आहे। यानंतर पुढे आता दुसरा जो प्रश्न दिलाय, एका गृहस्थाने 8,000 रुपये कर्जावर घेतले आणि त्यावर 1,360 रुपये व्याज देण्याचे कबूल केले। प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपये कमी देऊन सर्व रक्कम 12 मासिक हप्त्यात भरली, तर त्याने दिलेल्या पहिल्या व शेवटचा हप्ता किती होता हे आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे। तर पहा, या ठिकाणी
सुरुवातीला सांगितलं आहे 8,000 कर्जावर रक्कम आहे आणि त्यावर 1,360 रुपये व्याज आहे. म्हणजे कर्ज घेतलेली ही रक्कम आणि व्याजाची रक्कम त्याला परत करायची आहे. या दोन्हींची बेरीज म्हणजे SN ची किंमत होईल. मग प्रत्येक हप्ता हा आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयांनी कमी, म्हणजे हा साधारण फरक होईल. आणि 12 मासिक हप्ते म्हणजे यांची किंमत या ठिकाणी 12 होईल. तर मग आपल्याला पहिला आणि शेवटचा हप्ता म्हणजे A ची किंमत आणि T12 ची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. तर या ठिकाणी काय आपल्याला जी माहिती दिली, येथे SN बरोबर 8,000 अधिक कर व्याज जे आहे 1,360 या दोन्हींची बेरीज बरोबर 9,360 रुपये ही SN ची किंमत झाली. त्यानंतर प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयांनी कमी आहे, म्हणजे सामान्य फरक. D बरोबर, इथं सामान्य फरक कमी हा शब्द दिलेला आहे. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयांनी कमी देणारे म्हणजे सामान्य फरक ऋण येईल. उदाहरणार्थ समजा पहिला हप्ता 100 रुपयाचा भरला तर दुसरा हप्ता 40 ने कमी म्हणजे 60 रुपयाचा भरेल. आणि मग इथं T2 म्हणजे 60 मधून 100 वजा केल्यास ऋण 40 ही किंमत येईल, म्हणजे D ची किंमत ऋण होईल. त्यानंतर सांगितलंय एकूण हप्ते 12 आहेत सर्व, म्हणजे इथं N बरोबर 12. आणि मग आपण इथं SN चं सूत्र वापरू आणि यावर आपल्याला पहिल्या आणि शेवटच्या हप्त्याची किंमत, म्हणजे अगोदर पहिल्या हप्त्याची किंमत मिळेल आणि त्यानंतर आपण शेवटच्या हप्त्याची किंमत माहिती करूया. तो SN बरोबर N/2 पेटी कंसामध्ये 2A अधिक N-1 गुणिले D. SN च्या जाग्यावर किंमत ठेवायची आहे 9,360 बरोबर N म्हणजे 12/2. 2A जशाला तसे, कारण A म्हणजे प्रथम पद आपल्याला काढायचे. तर N परत 12-1 गुणिले D म्हणजे -40. त्यानंतर आता छेदामध्ये असणारे 2 गुणिले होतील, म्हणजे हा पूर्णांक डावीकडे येऊन व्यस्त होईल, म्हणजे 9,360 × 2 आणि छेदामध्ये 12. हा पूर्णांक संख्या जर असेल तर तिनं बाजू बदलल्यास अंश हा छेदामध्ये जातो आणि छेद हा अंशामध्ये येत असतो. त्यानंतर उजव्या बाजूमध्ये आता 2A 12 मधून 1 वजा केला म्हणजे 11 × 40. मग इथं काय, 2 ने आपण 12 ला भाग देऊ, बेसक 12, 6 ने 9,360 ला भाग दिल्यास 6 × 6 उरले 3, 6×5=30 उरले परत 3 × 6=36, 6×0=0. 1,560 बरोबर 2A वजा अधिक इथं 11 × 40 यांचा गुणाकार ऋण येईल. तर 11 × 44 आणि त्यावरती 10 आपण ठेवलं. तर या ठिकाणी आता ऋण 440 डाव्या बाजूमध्ये आल्यानंतर पुन्हा धन होतील, म्हणजे आपल्याला किंमत अशी मिळेल 1,560. आणि अधिक 440
बरोबर 2 आहे, मग या सर्वांची बेरीज आपण केली तर इथं 40 अधिक 60 म्हणजे 1560 अधिक 40 म्हणजे 1600 अधिक 400 म्हणजे 2000 बरोबर 2A, मग A बरोबर 2000 छेदामध्ये 2 म्हणजे A ची किंमत मिळते 1000, म्हणजे इथं पहिल्या हप्त्याची रक्कम आहे 1000. मग आता शेवटचा हप्ता आपल्याला शोधायचा आहे, तर त्यासाठी आपण घेऊया n बरोबर 12 असताना tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. तर n च्या जागेवर परत 12, a ची किंमत 1000, n म्हणजे परत 12 वजा 1 गुणिले d म्हणजे ऋण 40. तर 1000 अधिक 11 गुणिले ऋण 40 म्हणजे अधिक गुणिले वजा म्हणजे वजाच होईल, तर 11 गुणिले किंवा असं करूया कंसात यांची वजाबाकी 11 गुणिले ऋण 40 आणि खालच्या ओळीमध्ये 1000, मग धन 11 गुणिले ऋण 40 म्हणजे ऋण 440. तर 1000 मधून 440 आपण वजा केले तर इथं राहील 560 रुपये, म्हणजे शेवटचा जो हप्ता आहे T12 त्याची किंमत आहे 560 रुपये. म्हणजे पहिला हप्ता 1000 असून शेवटचा हप्ता 560 रुपये आहे असं आपण या ठिकाणी शब्दात लिहिणार आहोत. त्यानंतर तिसरा जो प्रश्न दिला आहे, सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमध्ये पहिल्या वर्षी 5000 रुपये, दुसऱ्या वर्षी 7000 रुपये, तिसऱ्या वर्षी 9000 याप्रमाणे गुंतवणूक केली, तर त्याच्या 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर या ठिकाणी पहा, सचिनची गुंतवणूक ही अंकगणिती श्रेणीमध्ये आहे आणि जर ती आता अंकगणिती श्रेणीमध्ये आहे तर अंकगणिती श्रेणी होईल पाच हजार, 7000, 9000 आणि टिंबटिंब. त्यानंतर प्रथम पद इथं आपण घेतलं ए बरोबर 5000, सामान्य फरक डी T2 वजा T1 बरोबर 7000 वजा 5000 म्हणजे 2000 आणि n बरोबर 12 आहे, तर n बरोबर 12 तर आपल्याला एकूण गुंतवणूक काढायचे, म्हणजे SNचं सूत्र या ठिकाणी पुन्हा आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या सूत्रामध्ये या सर्व किमती आपण ठेवूया. SN बरोबर n/2 पेटी कंसात 2A अधिक n वजा 1 गुणिले डी. तर इथं n च्या जागेवर आपण ठेवले 12/2, इथं s 12, a ची किंमत 5000, n म्हणजे 12 वजा
एक गुणिले डी म्हणजे 2000। आता सूत्रात ठेवलेल्या किमती सोडवल्या, 6 कंसात 5000 गुणिले 2 म्हणजे 10000 अधिक 11 गुणिले 2000। परत एकदा कंस आपण सोडवू म्हणजे हे 10000 अधिक 11 गुणिले 2000 म्हणजे 22000। तर 6 गुणिले 10000 अधिक 22000 म्हणजे इथं 32000 गुणिले 6। तर या ठिकाणी काय होईल, आता यांचा गुणाकार केल्यास 6 गुणिले 0 म्हणजे 0, परत साईन 2 12 2 हाचा 1 साईन 3 18 अधिक 1 19। तर 1,92,000 रुपये ही सचिनची एकूण गुंतवणूक आहे, म्हणून इथं शब्दात लिहायचं आहे सचिनची एकूण गुंतवणूक 1,92,000 आहे। यानंतर चौथा जो प्रश्न आहे आपण तो पुढच्या भागामध्ये घेऊया। या ठिकाणी दिलेले प्रश्न मोठे आहेत आणि त्यांना सोडवायला आपल्याला बराच वेळ लागतो। जर जास्त प्रश्नांचा समावेश आपण व्हिडिओमध्ये केला तर व्हिडिओ मोठा होतो आणि त्यामुळं आपण प्रत्येक सराव संचाला 2 भागांमध्ये इथे घेतोय। तर हा आपला आजचा पहिला भाग पूर्ण झाला आहे, भेटू आपण दुसऱ्या भागावर।